लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती विठ्ठल विठ्ठल कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार उणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त आवडे जो श्री हरेसी तयाठविता थोर अल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राहुनारी दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम पूजितो तुमा छत्रपती मस्तक हे पायावरिया वार करे संताचिया वार करे संताचिया वार करे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात विठ्ठल विठ्ठल प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथांग अशा दयेने मुक्त कैवल्य तो जो निधित ज्ञान यांचे राजे साधकाचे मैबाप योग्याची मौली अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय बसलेल्या श्रीसंत कान्होपात्रा श्रीसंत जनाबाई श्रीसंत मुक्ताबाई श्रीसंत बहिणाबाई श्रीसंत सोयराबाई
संत मांदियाळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपण सगळे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, नातेवाईक मंडळी कशा निमित्ताने जमला आहात आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। आज 13 दिवस झाले 9 तारखेला एक माईचं पांघरुण या परिवारातनं वजा झालं। कैलासवासी सो शुभांगी यशवंत भोईर ही आई या भोईर कुटुंबातून वजा झाली। त्या संबंधाने हा कीर्तन महोत्सव आहे। त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे। यशवंत तुकाराम भोईर त्यांचे मिस्टर, त्याचबरोबर नितीन यशवंत भोईर त्यांचा मुलगा आणि त्यांच्या बंधू राजाची भाऊची मला आल्याला आता भेट झाली। आदरणीय उदय पुरुषोत्तम खांडेकर साहेब आहेत या ठिकाणी। हा मोठा परिवार आहे। त्याच पाठोपाठ मग आदरणीय जयवंत भोईर त्यांचे धीर किसन भोईर, पंडित भोईर आणि संतोष भोईर, नणंद सुनंदा लीलाधर मात्रे, कांता मधुकर माली आणि सुन आणि नातवंड हा परिवार त्यांचा देसाई तळेपाडा अतिशय सुखाने आनंदाने एक 13 दिवसापूर्वी एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व आईचं या परिवारातून निघून गेलं आणि या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला। विठाला विठाला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर ती स्वर्गात गेलेली आई या पाठीमागच्या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, कारण हा कृतज्ञता सोहळा आहे भाऊ। कृतज्ञ वर्ग वेगळा आणि कृतज्ञ वर्ग वेगळा। केलेल्या उपकाराची परतफेड जो अपकाराने करतो त्याला कृतघ्न म्हणतात आणि केलेल्या उपकाराची परतफेड उपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हणतात। विठाला विठाला एका आईचं वर्णन करण्याकरता त्या संबंधाने हा अभंग निवडला आहे। लेकोराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त। अभंग खूप मोठा गोड आहे, ऐका। जो अभंगाचा अर्थ आहे तो लक्ष देऊन ऐका, कान उंचवून ऐका। ह्या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबारे राहिले, 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला, पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसूनही जणा ऐसे करीत नारायणा। साधू संतांची विनवणी करत असताना, संत माईबापाची विनवणी करत असताना तुकोबारांनी अभंगामध्ये आईचं आणि लेकराचं रूपक केलंय। लेकोराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त। आईच्या अंतकरणामध्ये एकच तळमळ असते की माझ्या लेकराचं हित व्हावं। त्याही जिवंत असो की तुम्हा मला सोडून गेलेली आई असो, पण तिच्या अंतकरणामध्ये लेकराचं हित होण्याची तळमळ आईच्या अंतकरणामध्ये असते। ती माय माऊली प्रेम करत असताना तुकोबाराय म्हणतात ती निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते। कुठलाच लाभ तिच्या पदरामध्ये असावं ते आईला वाटत नाही। करी लाभावीन प्रीती, प्रीती म्हणजे प्रेम। आणि तुकोबाराय म्हणतात ती माय माऊली बघा काका करंगळी जर चिरली ना किती वेदना होत्यात आपल्याला, ऐकता ना कीर्तन, करंगळी चिरल्यावर किती वेदना होत्यात। ती माय माऊली लेकरा करता तीसभर पोट फाडते आणि लेकराला जन्म देते। बाबा एवढा त्रास सहन करते। तुम्ही 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये होता ना, त्यावेळेस त्या माय माऊलीनं तुमचा त्रास सहन केला। पण कधीच लोकांना सांगणार नाही ती जगाच्या पाठीवर आई असते। आणि अभंगाचा शेवट करत असताना तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये फार गोड केलाय। तुकोबाराय म्हणतात 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण माझं जे परमार्थिक साधनेचं जीवन आहे, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव, कटेवर हात विटेवर उभा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता ऐसा तू समर्थ आणि ब्रह्मांडाचा धनी,
तो परमात्मा पंढरपूरचा त्याचा परमार्थ करत असताना, त्याची साधना करत असताना, हे संत माय बापा हो, माझं जे काही साधनेचं परमार्थिक जे जीवन आहे ना, तुम्हा संतावरीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, अशा अर्थाचा भंग विठाला. मनुष्य जीवन जगत असताना या मनुष्यावरती तीन लोकांचे ऋण आहेत. लक्ष देऊन कीर्तन ऐका. पहिलं ऋण ते देवाचं ऋण आहे, दुसरं ऋण सज्जना हो संताचं ऋण आहे, आणि तिसरं ऋण आपल्या मायबापाचं आहे. विठाला विठाला हो. देवाचं ऋण विसरता कामा नये, संताचं ऋण विसरता कामा नये, आणि मायबापाचं ऋण विसरता कामा नये. देवाचं ऋण विसरलात की प्रमाण व्हायरल आहे. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पतती लखानी चौऱ्याची जान, पतती लखानी चौऱ्याची. वा हरी महाराज, ह्या भजनी मंडळीकडे एकदा जोरदार टाळी वाजवाकडे. नाहीतर कधी कधी असं असतं बरं का, मला ज्यांनी कॉल केला फोन केला, आमचे माझ्यावर खूप प्रेम करतात, जनार्दन माऊली पाटील, त्यांचं ते स्टेटस पाहिलं मी, मामी वारल्याचं, ते खूप अत्यंत मनाला हेलवून गेलं बघा. आणि असा कार्यक्रम ठेवणं एवढं सोपं नाही बाबा. वर्ष श्राद्धाचं 13वीचं कीर्तन ठेवणं आताच्या काळात फार अवघड आहे का नाही माऊली? हे भजनी मंडळींना फोन करणं, माऊली कुठे आहे, या लवकर महाराज आलेत, या कुठे गुरुजी, कुठे योगेश महाराज, कुठे जगन्नाथ बुवा, कुठे या लवकर, या मंडळींना फोन करणं बरं का. रोहित दादा पकवास घेऊन या लवकर, महाराज आलेत बरं का. निवृत्ती दादा पकवास घेऊन यात, महाराज आले. विनयकरी बाबा विना आणला का, या लवकर. एवढं सोपं आहे का हो, हे मॅनेज करणं एवढं सोपं नाही राहिलं बाबा. कधी कधी पकवाच येतं गट्टा नाही, गट्टा येतं हातुडी नाही, हातुडी येतं पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही, कणिक येतं पाणी नाही, सगळं चांगलं येतं वाजवणारा चांगलं नाही. एवढं सोपं नाही हे नियोजन करणं बाबा. आणि काय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. एकदा खरोखर एकदा परत एकदा टाळी वाजव या मंडळी करता. एक वाक्य बोलू का, त्यामध्ये दोन प्रकार आहेत, तुम्ही जरा दर्जेदार माणसं आहेत म्हणून सांगतो. एक सुगम संगीत आणि दुसरं शास्त्रीय संगीत, कळत आहे ना कीर्तन. सुगम संगीत म्हणजे त्यामध्ये वारकरी चाली म्हटल्या जातात, पूजनीय भजनानंदी गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे बाबांच्या त्या वारकरी चाली. मी पैठणला 4 वर्ष संस्थेमध्ये शिकलो, माझे गुरुवर्य ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अखंड ज्ञानाची सुदुरी वाटवली, पैठण निवासी पूजनीय वैराग्यमूर्ती रखमाजी महाराज नवले बाबा, महाराजांच्या भजनातल्या वारकरी चाली. आणि शास्त्रीय संगीत आहे, शास्त्रीय संगीतामध्ये ते नुसतं ससा सा ध ध ध प प प ग ग ग हे वेगळे, म्हणजे त्यात दोन प्रकार आहे. पण एक वाक्य बोलू का ह्या मंडळी करता, आवडलं तर टाळी वाजव बरं का. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात कोटा करता, पण आमचे वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. इथून जर गायलं ना महाराज, चाल गातो दे सुरुवातीला, इथून जर गायलं ना तो आवाज बरं का योगेश महाराज, तो आवाज तुमच्या गायनाचा आवाज, तुम्ही त्यामध्ये तल्लीन होऊन गेला होता गाताना बरं कृष्ण महाराज, तल्लीन होऊन गेले होते आमच्या कृष्ण महाराजाने.
पण त्यांचा स्वराचा आवाज डायरेक्ट पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाच्या ठिकाणी जाऊन आदळला. ही स्वराची ताकद आहे बघा. काय सांगत होतो मी देवाचे झोपले काय आ एक देवाचं ऋण आहे. देवाचं ऋण विसरता कामा नये. विसरलात पचतील खाणी. हा देवाचं ऋण विसरू नये बाबा. हा देवाचं ऋण विसरूच नाही माणसाने, कारण देवाने आपल्याला हा जीव दान दिलाय. जने हा जीव दिला हा दान, जने हा जीव दिला हा दान. कयाते करीना चिंतन. देवाचं ऋण विसरता कामा नये, कारण देवाने आपल्याला हा साडेतीन हाताचा देह दिलाय फुकट. कोरोनाच्या काळामध्ये 5-5, 10-10 लाख रुपये देऊन हॉस्पिटलमधनं ज्यांचे आईन ज्यांचे बापने आले ना त्यांना विचारा या शरीराची किंमत काय असते दादा. एक गोष्ट सांगू का, एवढ्या भयान काळानंतर 2023 इंडिंगला तुम्ही कीर्तनाला इथे येऊन बसलात ना, फक्त आणि फक्त पंढरपूरच्या मालकाची तुमच्यावरती कृपा हे लक्षात ठेवा गड्या. संतांचं ऋण विसरू नये. दोन आता संत कोणाला म्हणावं हा एक प्रश्न आहे. हा सांगेल, ज्याने षडविकारावरती विजय प्राप्त केला त्यांना संत म्हणावं. काम क्रोध लोभ मत्सर दंभ मत्सर अहंकार ह्या षडविकारावरती ज्याने विजय प्राप्त केला, किंवा ज्ञानोबराचे कोवी मी माझी आईसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. तो संन्यासी, तो साधू आणि तो ब्रह्मचारी. हा माझे बाबा सांगायचे पाठामध्ये आम्ही बसल्यावर बाबा म्हणायचे चालत आलं चालत राहिलं तर गाव आलं पाहिजे कृष्णा महाराज. जेवण केलं तर माऊली पोट भरलं पाहिजे. घर बांधलं बंगला बांधला समाधान मिळालं पाहिजे. लग्न केलं लेकरं बाळं झाली पाहिजे. तसं परमार्थ केला जीवनामध्ये देव प्राप्त झाला पाहिजे. परमार्थामध्ये आपलं झालं कसं माहिती आहे का, आपण लय परमार्थिक नाही आणि लय संसारिक नाही. खरं सांगा बघ इथं वर हात करा, कोण कोण सज्जन माणसं आहेत करा बरोबर हात. खरं झोपले काय नास्तिक माणसं कोण आहे, दुर्जन माणसं करा बरं हातवर. कोण करणार नाही महाराज, सगळे टुळू टुळू पाले बटाट्यासारखे माझ्याकडे. बरं रस्त्याने तुम्ही चाललात ऐकता ना कीर्तन, अशा मान हलवा जरा. रस्त्याने तुम्ही चाललात, रस्त्याने जात असताना तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती भगवान श्रीकृष्णाची आणि दुसरी मूर्ती कंसाची. कोणती घेताल हो काका बोला ना. ऐ पाठीमागचे बोला. परत रिपीट करतो, रस्त्याने तुम्ही चाललात दोन मूर्त्या दिसल्या तुम्हाला, एक मूर्ती उचलायची. एक मूर्ती आहे भगवान श्रीकृष्णाची आणि दुसरी मूर्ती आहे कंसाची, कंस राक्षस. कोणती घेताल? मला आवाज आला पाहिजे, मला फेट्यामुळे आवाज येत नाही. आ कोणती उचलताल? श्रीकृष्णाची. बर लॉक किए जाय. पर आता ऐका, कृष्णाची मूर्ती पितळाची आहे आणि कंसाची मूर्ती पिवर सोन्याची, आता कोणती उचलताल? ओय देसाई पाडा. आ आपलं असंच झालं मारा, देवना संसारात तुका दोन्हीकडे चुराशिकच झाले. लय धार्मिक नाही आणि लय संसाराचे बी नाही, आपण मधी सापडलोय. आणि तिसरं जे ऋण आहे आपल्या जीवनामध्ये ऐका, आपल्या मायबापाचं ऋण आहे. महाभारती युद्धामध्ये द्रोणाचार्याने चक्रव्यूह रचलो,
आणि त्यामध्ये गणिमिकावा केला थोडा. अर्जुनाला त्या गणिमिकावामध्ये गुंतून टाकलं. जो वीरपुत्र होता अर्जुनाचा कोण? अभिमन्यू. हा अभिमन्यूला कारण चक्रव्यूहाचं ज्ञान आईच्या पोटामध्ये होतं बाबा, शिकवण होती, ते पारंगत झालं होतं त्याला आईच्या पोटामध्ये, आईच्या उदरामध्ये. तर झालं असं, त्या ठिकाणी त्याला आतमध्ये चक्रव्यूहामध्ये गेल्यानंतर दगाबाजी झाली, दगा फटकेबाजी झाली, मृत्युमुखी पाडला अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये. आईला कळालं सुभद्रेला की माझा लाडका एकुलता एक अभिमन्यू मला सोडून गेलाय. आईचे डोळे डबडबले, कारण आईचं अंतकरण होत. सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण होती, भगवान श्रीकृष्णाचा भाचा भाचा अभिमन्यू जगाचा निरोप घेऊन आला. ती माय शोक करत होती सुभद्रा, ढसा ढसा धाय मुकलून रडत होते सगळेजण सात्वन करण्याकरता. अगं अगं सुभद्रे, का रडतेस ग सुभद्रे? माझा पोटचा गोळा निघून गेलाय म्हणून धाय मुकलून रडते. मरणाच्या अवस्थेमध्ये आले. शेवटी भगवान श्रीकृष्ण तिथे गेले आणि सांगितलं, हे बघ मरण हे अटळ आहे ग. या सृष्टीमध्ये जो जन्माला आलाय त्याला मरण एक ना एक दिवस आहे. उपजते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम आहे का? भगवंत म्हणतात अर्जुना ज्याचा जन्म झालाय त्याला मरण निश्चित आहे, मरावं तर लागणार आहे. नवभी मर गए, दसभी मर गए, मर गए सहस्त्र अठ्ठ्याऐंशी, 33 कोटी देवता मर गए, पडे कालक आहे फासी किंवा नासीवंत देह, हा देह जाणार आहे. सुभद्रेच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिल्यानंतर सात्वन केली, पण त्यावेळेस सुभद्रा म्हटली, हे दादा, हे कन्हैया, हे कृष्णा, तुला माहीत नाही रे, पोटचा गोळा गेल्यानंतर आईच्या व्यथा काय असतात तुला माहीत नाही. लेकरू मेल्यानंतर आईच्या व्यथा काय असतात हे कळण्याकरता हे कृष्णा तुला आईचा जन्म घ्यावा लागेल, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. आईच्या वेगळा करणार लेकराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. मी पहिल्या चरणाकडून येतोय तुम्हाला ऐका. कथा बघ असा गोड आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आणि त्या शाळेमध्ये एक बंटी नावाचा मुलगा शिकत होता. 7वीच्या वर्गामध्ये होता. पहिलं चरण कळेल तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर काही मुलं त्याला हिनवायचे, क्लासमेटमध्ये वर्गामधले मुलं हिनवायचे, ए ए आंधळीचा मुलगा आला बरं, कारण त्याच्या आईला एक डोळ्यान दिसत नव्हतो. हिनवायचे, आंधळीचा मुलगा आला, याच्या आईला दिसत नाही, आंधळीचा मुलगा आलाय. वर्गामधले पोरं हिनवायचे, शाळेमधून घरी जायचा, ए अगं आई मला मुलं चिडवतात ग, मला आंधळीचा मुलगा म्हणून रोज मुलं शाळेमध्ये वर्गामध्ये चिडवतात, मला सांग ना आई. आई म्हणले, जाऊन दे लेकरा, लेकराकडं लोकांच्या मुलाकडं काय लक्ष देतो, अभ्यास करत जा, जाऊन दे ना. झालं असं, आता 7वीतून तो 8वीत गेला, 8वीतून 9वीत गेला, रोज घरी आला की तेच आईला विचारायचं. आता तो 10वीमध्ये गेला, ए आई सांग ना ग आई, मला शाळेतले मुलं चिडवतात वर्गातले, आंधळीचा मुलगा म्हणून चिडवतात. आई तुला परमेश्वराने डोळा का नाही दिला ग आई, तुला दिसत का नाही ग आई, मला आंधळीचा मुलगा म्हणून शाळेतले मुलं चिडवतात हिनवतात. आई म्हणा, आईला ते पाटत झालं होतं. आता ए जाऊन दे ना बंटी, लेकरा जाऊन दे ना, अभ्यास कर जा, नको लक्ष देत जाओ, देवाने मला जसं दिलंय तसं मी आहे. झालं असं, पांडुरंगाच्या कृपेने तो मुलगा 12वीच्या परीक्षामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांकामध्ये आला. सगळीकडे मिरवणूक होणार होती. शाळेतल्या शिक्षकाने, मुख्याध्यापकाने, प्राचार्याने, सगळ्याने सांगितलं की आपल्या गावचं नाव मोठं केलं ह्या लेकराने, ह्या मुलाने बंटीना, याची मिरवणूक काढायची. आता 26 जानेवारीच्या दिवशी त्याचं सत्कार करण्याचं ठरवलं. आणि आदल्या दिवशी रात्री सांगितलं, हे आई ऐक ना, सरांनी शाळेमध्ये माझा सत्कार ठेवला आहे,
माझा प्रथम क्रमांक आल्यामुळं माझा आदर सत्कार होणार आहे आई, पण तू उद्या येऊ नकोस. तू जर आलीस ना ते पोरं मला तिथं चिडवतील, आंधळीचा मुलगा म्हणून त्या स्टेजवरती येऊ नकोस. ठीक आहे लेकरा, 26 जानेवारीचा तो दिवस, सगळे मंडळी आलेले आणि त्याचा सत्कार चालू होता. पण आईचं अंतकरण असतं. आई सांगतो तुम्हाला एक, आई आईला राहुलच नाही लेकराचं कौतुक पाहण्याकरता. आई त्या जिल्हा परिषदेची एक पडकी भीत होती, त्या भीतीच्या पाठीमागं उभा राहून अशी पाहत होती माझ्या लेकराचा सत्कार होताना, गळ्यात हार घालताना, माझ्या लेकराचं कौतुक पाहत असताना ती माय एका पडक्या भिंतीच्या आडोशाला उभा राहून पाहत होती. सत्कार चालू होता, आधी सर सूत्रसंचालन करत होते ना, त्यांची नजर त्या पडक्या भिंतीकडे गेली आणि आवाज दिला, ओ आई साहेब, एवढ्या लांब का उभा राहिलात आई साहेब, असं पुढं या, तुमच्या लेकराचा सत्कार चालू आहे. त्या बंटीने पाहिलं, तिला येऊ नको म्हणलो होतो रात्री मी, आईला येऊ नको म्हटलं होतो, पण आलीच ही आई. त्याला राग आला. त्या शिक्षकाने त्या आईचा सत्कार केला, आईच्या गळ्यामध्ये हार टाकला, फटाक्याची आकाशबाजी झाली, सगळीकडे चोहीकडे आनंदी आनंद झाला. पण जो बंटी होता ना तो नाराज होता. का माहिती का? कृष्णा महाराज हरी महाराज आईला म्हणला होता, आई तू तिथं येऊ नकोस, पण आई आली म्हणून तो नाराज होता. एवढा राग आला त्या पोराला, एवढा राग आला, रागाच्या भरात काका त्या मुलाने गाव सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला, महाराष्ट्र सोडला, देशाच्या बाहेर विदेशामध्ये शिकण्याकरता गेला. राग आला त्याला, राग आवरला नाही त्याला, तिकडे गेला, तिकडेच तो राहला. आता ती घरातली माय थकली होती, आतुरता होती, माझं लेकरू केव्हा येईल. आईचे डोळे डबडबले होते, आज येईल माझा मुलगा, उद्या येईल माझा मुलगा. आतुरतेने सारखी कासावीस होऊन ती माय सारखी वाट पाहायचे, खूप लांब गेलं आहे माझं लेकरू, संध्याकाळच्या फ्लॅट नाही, उद्या येईल. पण त्याला राग आला, तो आलाच नाही. पोस्टमनकडे जायची, अहो काही निरोप आला का माझ्या लेकराचा, बंटीचा काही निरोप आला? पोस्टमन काका सांगायचे, नाही काही निरोप आला नाही, काही लेटर काही पत्र काही नाही आलं. आता ती थकली होती, पुन्हा काठी टेकत टेकत 10-5 वर्षाच्या काळानंतर पुन्हा रोज जायची. ते पाठ होऊन गेलं होतं त्या पोस्टमनला, तो सायकलवरती होता खाकी वर्दीमध्ये, त्याला पाठ होऊन गेलं होतं, आई काही पत्र काही लेटर काही आलं नाही तुमच्या लेकराचं. डोळे डबडबले त्या माईचे, पुन्हा घरी येऊन धाय मोकलून रडायची. पण झालं असं, एका दिवशी ती रात्री झोपली आणि सकाळी उठलीच नाही. इह लोकाची यात्रा संपून ती माय माऊली परलोकामध्ये निघून गेली. जसं कैलासवासी शुभांगी यशवंत भोईर ह्या आई आपल्याला सोडून गेल्यात ना बाबा, तसं ती माय माऊली सोडून गेली. पण तिनं जाता जाता एक पत्र एक लेटर लिहून ठेवलं होतं, ऐका कीर्तन लक्ष देऊन. आणि एक अशी देवळी होती, देवळी माहिती आहे का तुम्हाला? देवळी खिडकी छोटीशी अशी, जुन्या काळामध्ये लोकांना कळन, त्या देवळीमध्ये त्या खिडकीमध्ये छोट्याशा ते असं पत्र लिहून ठेवलेलं असं ठेवून दिलं. ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता त्याच्या बापाचा, त्याच्या खाली ठेवून दिलं. ऐका लक्ष देऊन कीर्तन. 10 वर्षानं विदेशात गेलेला मुलगा, त्याचं इकडं काहीतरी आपल्या देशामध्ये भारतामध्ये काहीतरी काम निघालं, ते काम नेमकं त्याच्या गावामध्येच आलं, महाराष्ट्रातून आपल्या गावाकडं आला, आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून तालुक्यात घरी आला. घरी पाहिलं, हराळी उगली होती घराच्या समोर, हराळी अशी, कारण घरात कोण राहत नव्हतं, अशा जाळ्या झाल्या, अशा जाळ्या सारत सारत आला. ती जिल्हा परिषदेची शाळा दिसली, पाहिली जिल्हा परिषदेची शाळा, इथं माझा सत्कार झाला होता, माझी आई या भिंतीच्या आडोशाला उभा होती, सगळं त्याला ते आठवलं चित्र.
त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. सज्जन हो ऐका कीर्तन लक्ष देव. पण आई राहिली नव्हती, आई जग सोडून निघून गेली होती. रडत होता पण ती मायमाऊली पुन्हा येणार नव्हती, कारण फक्त तिच्या आठवणी मात्र त्याला वेळोवेळी रडवल्याशिवाय राहणार नव्हत्या. आईने काही आठवण म्हणून घरामध्ये ठेवलं का काय? कृष्णा महाराज त्या देवळीमध्ये तो गेला पाहण्याकरता. पाहिलं तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्याच्या बापाचा, आणि त्याच्या खाली त्याला ती जीर्ण झालेली थोडी चिठ्ठी दिसली. त्याने अशी ती झटकलीन बाहेर आला. त्यांनी पाहिलं या पत्रामध्ये माझ्या आईना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. एवढी आतुरता त्याला वाटलं, काय लिहिलं असेल माझ्या आईना, शेवटी काय लिहिलं असेल. जसं मी सांगताना तुमचे कान आता जसे माझ्याकडे आहेत ना, त्याचं सगळं लक्ष सगळं अवधान त्या पत्राकडे गेलं. आणि त्यात त्या माईना त्या आईना लिहिलं होतं, चिरंजीव बंटी ए बाळा, तुम्हाला रोज विचारायचा शाळेतून आल्यानंतर तुला राग आला ना, तुम्हाला सोडून गेला ना, तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मी लिहून ठेवलंय. विचारायचं ना मला रोज. शाळेतले मुलं मला चिडवतात हिणवतात, आंधळीचा मुलगा म्हणून चिडवतात ना. ऐक लेकरा, खाली लिहिलं होतं, जन्म झाला माझा त्यावेळेस मला दोन्ही डोळे होते, माहेर सोडून सासरी मी नांदायला आले त्यावेळेसही मला दोन्ही डोळे होते, पण तुझा बाप दारू पित होता, दारू पिऊन पिऊन तुझ्या बापाचं लिव्हर खराब झालं आणि तुझा बाप सोडून गेला मला. तुझा अंश पोटामध्ये होता, सरकारी दवाखान्यामध्ये गेले मी लेकरा, माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, गुड न्यूज आहे तुम्हाला मुलगा झाला. माझ्या चेहऱ्यावरती स्मित हास्य झालं, पण डॉक्टरांनी परत सांगितलं, एक बॅड न्यूज आहे, मुलगा जन्माला आला, गोरा गोमटा लेकरू आहे, चांगलं सुंदर मुलगा आहे तुमचा, पण त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नाही. अरे लेकरा, माझ्या एका डोळ्यामध्ये आनंद आणि एका डोळ्यामध्ये पाणी वाहत होतं रे. डॉक्टरला हात जोडले, डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडते, पण माझ्या लेकराला दोन्ही डोळ्याने हे एक जग दिसलं पाहिजे, जग पाहिलं पाहिजे माझ्या लेकराने. डॉक्टर साहेब म्हटले ठीक आहे. डॉक्टर साहेबांनी चेक केलं, त्या माईचा रक्तगट एक होता, आणि सांगितलं आता तुमचा डोळा काढून ह्या लेकराला बसावं लागेल, त्यावेळेस त्या लेकराला संपूर्ण जग दिसेल. ऐका सज्जना हो, त्या मायमाऊलीनं एका क्षणाचाही विचार केला नाही, डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब आत्ता ताबडतोब माझा डोळा काढा आणि माझ्या लेकराला बसवा, माझ्या लेकराला हे जग दिसलं पाहिजे. तत्कालीन मी माझा डोळा काढण्यात आला आणि तुला बसवण्यात आला. बसलेले मंडळी तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. अरे जी मायमाऊली, जी आई वेळे प्रसंगी लेकरा करता डोळा काढून देऊ शकते, जी आई लेकरा करता किडनी काढून देऊ शकते, पाहिजे ते लेकरा करता जी आई करू शकते, म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, आईचं आणि लेकराचं रूपक करत असताना आई किती विशाल आहे, आणि त्या आईचं वर्णन करत असताना तुकोबारांनी फार गोड केले अभंगाचा प्रथम चरण. लेकुराचे हिता ये
लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त बारी ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती ऐका सज्जन हो ती आई काय असते अरे ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा तुमच्यात ना आमच्यात ना गेलेली आई पुन्हा दिसणार नाही माझ्या राजांनो पुन्हा दिसणार नाही कैलासवासी सो शुभांगी यशवंत भोईर ही आई आपल्याला सोडून गेली आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये आहे तिला आई म्हणतात सज्जना हो आई किती प्रेम करते लेकरावरती ऐका आई जिवंतपणे प्रेम करते यात नवल नव्हे आई मेल्यावर सुद्धा प्रेम करते आईचं प्रेत जळत होत आईचं प्रेत आणि जळत्या प्रेताला मुलगा प्रदक्षिणा घालत होता आणि प्रेतातना आवाज आला माझ्या लेकरा अरे बाळा लांब न प्रदक्षिणा घाल रे तुझ्या अंगाला हाळ लागतील हाळ हे आईचं अंतकरण असतं राजाओ आई खूप लेकरावरती प्रेम करत असते ह्या भोईर परिवाराने हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला ती माय माऊली तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण जगाच्या पाठीवर आईचा आशीर्वाद खूप मोठा असतो बाबा हो म्हणून तुकोबाराय वर्णन करतात लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त विठ्ठल आईच्या संबंधाने बोलतो आहे का मला तुम्हाला आज आई सांगायची स्त्रीचा संबंध माणसाच्या जीवनामध्ये चार वेळेस येतो कृष्ण महाराज स्त्रीचा संबंध माणसाच्या जीवनामध्ये चार वेळा येतो काका पहिला संबंध मुलीच्या रूपाने येतो दुसरा संबंध बहिणीच्या रूपाने येतो तिसरा संबंध बायकोच्या रूपाने येतो आणि चौथा संबंध आईच्या रूपाने येतो विठाला पहिला संबंध मुलीच्या रूपाने येतात पण तुम्हाला मी तिन्ही उदाहरणं सांगतो तुम्हाला तुमची मुलगी साथ सोडताना दिसेल तुम्हाला तुमची बहीण साथ सोडताना दिसेल तुम्हाला तुमची बायको साथ सोडताना दिसेल पण तुम्हाला तुमची आई साथ सोडताना कधी दिसणार नाही बघा मुलगी साथ सोडते हो तुम्ही म्हणता महाराज तुम्ही कसं काय बोलताय लेकरं बाळ जर झाले ना आईचं दुखा लागलं आईना इकडं फोन केला भावाने ए ताई ये बरं लवकर आईचं दुखा लागलं ती म्हणते मी येते त्यांना ऑफिसला जायचं आहे त्यांचा डब्बा करायचा मला लेकराचा शाळाचा डब्बा करायचा सगळं माझ्या मागं खूप काम आहे म्हणजे ती बिझी होऊन जाते बघा एक वेळेस वेळेप्रसंगी ती विसरू शकते तुम्हाला ऐकताना तुम्हाला बहिणा विसरू शकते तुम्ही म्हणता महाराज कसं काय बहीण विसरू शकते जिथून समृद्धी गेले त्यांना विचारा बहिणीचा काय कार्यक्रम आहे कोर्टात भांडणं चालू आहे काका कोर्टात बहीण साथ सोडू शकते बायको सुद्धा साथ सोडते महाराज नाही सोडत ओ झोपले काय बायको साथ सोडते का नाही ज्यांच्या बायको आहे ती म्हणत असेल काय महाराज कोरोना म्हणजे पॉझिटिव्ह आहे नुसतं कळलं ना पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह कळले ना लांबूनच काही काही ना खिडकीतनं चपात्या टाकल्या रोट्या टाकल्या भाकरी टाकल्या पाण्याच्या बाटल्या टाकल्या कोरोनामध्ये महाराज फारा पॉझिटिव्ह असल्यावर कोण येत होतं तुमच्याजवळ असे बसत होते माणसं कोरोनाच्या काळात असे बसत होते नाही नाही मला एखादं उदाहरण असं दाखवा बरं आईने साथ सोडली लेकराची दाखवा बरं एवढ्या आकाशाची उंचीची आई आहे म्हणून तो कोवऱ्या म्हणतात लेकुराचे ही तन्वा हे माऊलीचे चित्त विठाला ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती तुकोबाराय वर्णन करतात ती माय माऊली प्रेम करत असताना जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करते करी लाभावी न प्रीती जगद्गुरु तुकोबाराय
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन कळवळ्याची जाते अशी कळवळ्याची जाते अशी कळवळ्या ताळी वाजवा एवढं गोड निवेदन केलं नाही तर बाबा आता यंत्रयुगामध्ये एवढं सोपं नाही राहिलो. मी रात्री बसलो होतो जालन्याहून काका, मी रात्रभर प्रवास करून आलो आहे तुमच्याकरता. 10 वाजता रात्री बसलो होतो गाडीमध्ये, आता सकाळी 7:30 वाजता तुमच्या कल्याणमध्ये आलो इथे मुंबईमध्ये आलो. हे सगळं नियोजन हे तंतोतंत नियोजन केलं महाराज. तिकडं नांदेडला माझं कीर्तन झालं, एक साहेब माझ्यासोबत सेल्फी काढायला आले. सेल्फी कळते ना तुम्हाला, रोजच तिच्यात आहे म्हणा महाराज आम्ही. बघा ते सेल्फी काढायला आले ते साहेब. म्हणलो साहेब फोटो खूप सुंदर आला हो मोबाईलमध्ये, मोबाईल केवढ्याचा आहे? ते म्हणले महाराज जास्त पैशाचा नाही, हा मोबाईल फक्त 1.5 लाखाचा आहे. यंत्रयुगामध्ये जगतो आई जगतो का नाही आपण? आपण मुंबईकर माणसे जरा माना हलवत जा. सगळं यंत्रयुग निघालंय, पापड बनवायच्या मशीन आल्यात, आल्यात का नाही? आल्यात का नाही? हां. चपात्या बनवायच्या मशीन आल्यात, आल्यात का नाही? हां. गजानन महाराज संस्थानला, आळंदी संस्थानला, शिर्डी संस्थानला जा बघा, नुसत्या चपात्याच चपात्या, नुसत्या त्या मशीनमधून अशा फेकल्या जाते बाहेर. पुरणपोळी बनवायची मशीन आली, तुमच्याकडे आली का? आ कल्याणला भेटते घेऊन टाका. कोणत्या काळात जगतो बाबा आपण? ती मशीन अशी महाराज, इकून उंडा टाकायचा, इकून पुरण टाकायचं, असं दाबायचं जोरात, एका मिनिटात पुरणपोळी तयार. आता एक मशीन यायची राहिली, पाहुणा घरी आला की ते पाहुण्याला असं मशीनमध्ये टाकायचं. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. कपडे धुवायच्या मशीन आल्यात काका, आल्यात का नाही? काय म्हणतात त्याला, वॉशिंग मशीन. ती वॉशिंग मशीन आली मला, टेन्शनच राहिलं आता. कुठं जगतोय महाराज. पण हा कार्यक्रम केला एकदा जोरदार टाळी वाजवा या परिवाराकरता. वा खूप बढिया, खूप मस्त. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या, जाऊ द्या. माझ्या पाठीमाग म्हणा सगळ्यांनी, वरती हात घ्या. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी. संबंध महाराष्ट्रामध्ये शिवचरित्र करत असताना मी नेहमी सांगतो, ऐका, विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले, राष्ट्रमाता जिजाई साहेब. अरे कळवळी स्वराज्याची रणरागिणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये. माँसाहेबाला विचारलं, माँसाहेब खाण्यापिण्याचे डोहळे आहेत का? माँसाहेब, माँसाहेब बोलता झाल्या
आमा खाने पिण्याचे डोहाळे नाहीत, आमा वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समसेर घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी आणि दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं, हे आईसाहेबांना लागले होते डोहाळे. एकोणावीस फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवार या दिवशी तेजोमय किनार शिरोवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. अरे शिवराय म्हणजे काय? शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे धैर्य, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे परश्रीविषयी असणारा आदर आणि शिवराय म्हणजे तू महामा देवाऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज. राजांचं जीवन कसं होतं? राजांचं कर्तृत्व हे तसं होतं, राजांचं नेतृत्व हे तसं होतं आणि राजांचं दातृत्व हे तसं होतं. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता, 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिव छत्रपती. विठोबा रघुमाई वा जगन्नाथ भो वा क्या बात है. Ah
करिला भाविना प्रीति चरणामध्ये आपण पाहिलं. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात ती माय माऊली पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हेस आहे आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. विठ्ठल संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना यूट्यूबला वेगवेगळे माझे कीर्तन आहेत. बाळासाहेब महाराज शिंदे नाव टाकल्यानंतर अनेक माझे क्लिप आहेत, अनेक व्हिडिओ आहेत बाबा. तिकडे मराठवाड्यामध्ये मी एक व्हिडिओ केला होता महाराज, दारुड्याची बायको संसार कसा करते, जवळपास ते 50-60 लाख लोकांनी पाहिला तो व्हिडिओ माझा. कैलासवासी शुभांगी यशवंत भोईर, ही माय माऊली आपल्याला सोडून गेली हो. या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे, सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना पैसा खूप कमवा. बसलेले मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. पैसा खूप कमवा दादा हो, या जगामध्ये पैसा नसेल ना लोक कचरा करतात, किंमत देत नाही दादा. पण बसलेले मंडळी जीवनामध्ये पैसा कमवा. पैसा हा सर्व आहे पण सर्वस्व मात्र देव आहे हे मात्र तुम्ही विसरू नका गड्या. आई काय असते ज्याला हात नाही ना त्याला विचारो हाताचं दुःख काय असतं, ज्याला पाय नाहीत त्याला विचारो पायाचं दुःख काय असतं, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय असतं, आणि ज्याच्या जीवनात आई गेली ना त्याला विचारो आईचं दुःख काय असतं. ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा तुमच्यात ना आमच्यात नाही गेलेली माय पुन्हा दिसणार नाही राजा हो. म्हणून त्या आईची जीवनामध्ये सेवा करा. आई किती प्रेम करते सांगू का. इथं बसलेली माझी आई आहे, इथं विचारा आईला या. अरे 80 वर्षाची माझी आई असून द्या, 80 वर्षाची आई थकली माथारी झाली माझी आई, आणि 60 वर्षाची मुलगी त्या 80 वर्षाच्या माईला गावाकडे भेटण्याकरता जाऊन द्या माहेराला. त्या 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी कमी देणार नाही दादा. त्या पिशवीमध्ये गहू देईल, ज्वारी देईल, तांदूळ देईल, पापड्या देईल, कुरडया देईल, कांदे बटाटे द्यायची वस्तू काय हो, परंतु ती माय देईल लेकीच्या पिशवीमध्ये. पण आई ताई माहेरातली माय मरून द्या, तुमची माहेरातली माय तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. ज्यांच्या ज्यांच्या आई ह्या जगामध्ये नाही त्यांना विचारा ना आई काय असते. आजही त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. आईची खरी किंमत आहे ना असल्यावर कळत नाही हो. आईची खरी किंमत ज्यावेळेस आई निघून जाते ना त्यावेळेस ते आईची खरी किंमत कळत असते. या घरात ना आई गेली ह्या भोईर परिवाराला विचारा आईची किंमत काय असते. त्यांच्या पाठीमागच्या परिवाराला विचारा आईची किंमत काय असते. आज या परिवाराला आईच्या आठवणी रडवतील, आईच्या आठवणी ढसा ढसा रडवतील, पण ती आई येणार नाही दादा हो.
त्या आईची तुम्हाला आठवण येईल. घरात जाताल तुम्ही, 13 दिवसापूर्वी जी आई होती घरात ती आई आता तुम्हाला दिसणार नाही. ती माय निघून गेली. माय काय असते? इथं बसलेली आई आहे, यांची माहेरातली माय मेल्यावर यांना विचारा. आजही घरी गेल्यानंतर दिवाळीच्या सणाला फक्त आणि फक्त डोळ्यामध्ये पाणी येतं. माईकडे पाहिल्यानं माय दिसत नाही. दादा भाऊ खूप पैशावाला आहे, बहीणही खूप चांगली आहे, पण जी आईची माया असते ती वेडी माया असते. आईची सर येणार नाही. लोक म्हणतात आई मरो मावशी उरो, हे दादा आई ती आई असते. स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण तो आई विना भिकारी आहे. समुद्राच्या पाण्याची शयी केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि लेण्याकरता सरस्वती माता बसली ना, तरी त्या आईचं वर्णन होऊ शकत नाही दादा, एवढ्या आकाशाच्या उंचीची आई असते, लक्षात ठेवा. आई खूप प्रेम करत असते मुलीवर, तो खूप लहानपणापासून तर हाताच्या फोडाप्रमाणे प्रेम करत असते. ही आई या परिवारातनं वजा झाली, आज निघून गेली. त्यांच्या फोटोकडे पाहिलं, त्यांचं जाणण्याचं वय नव्हतं काका. आजही चेहऱ्याकडे पाहिलं तर स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. पण आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना. प्रत्येकाला जगाचा निरोप घेऊन जावा लागतो. पण जीवनामध्ये आपल्या आईची सेवा करा, जीवनामध्ये आपल्या बापाची सेवा करा, काही कमी पडणार नाही तुम्हाला राजाओ. एक सांगू का, माझी आई थकली, आता म्हातारी झाली, तिला चालता येत नाही, तिला जागेवरून बाहेरच्या दिशेला जाण्याकरता तिला जाता सुद्धा येत नाही बाथरूममध्ये. ऐका, तुमचे डोळे भरून येतील सगळ्याचे. आईला आता तुमच्या थुंकी करायची, थुंकायचे बरं. एक काम करा, ऐका लक्ष देऊन, माझं कीर्तन एवढं घेऊन जा घरी. आईला थुंकायचं आहे, डिस बघू नका, वाटी बघू नका, समोर हात करा. आईला म्हणा, आई हे हातावर थुंक, हात तुझा छे गाय. आईचा थुंका हातावर घ्या आणि टाकून द्या. त्या आईची थुंकी हातावर घेतली ना, पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये हा हात कधीच कोणाच्या समोर पसराव्या लागणार नाही, तुम्हाला हे लक्षात ठेवा. आई किती प्रेम करत असते सांगतो. एक छोटस उदाहरण आहे, मुलाने किती त्रास दिला ना, आई मुलावर प्रेमच करत असते. झालं असं, मुलगा मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी राहत होता आणि फ्लॅटमध्ये राहत असताना आई आता थकली, दोघं नवरा बायको काही मुलं होते एक दोन, थकली. आई काय असते सांगतो तुम्हाला, आई म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल आई. आईला खोकला यायचा, खोकल्याचा त्रास होता, बिमारी होती. दोघं नवरा बायको ऑफिसला कामाला जायचे आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना आराम करायचा, ताईचा खोकल्याचा आवाज यायचा. त्या मुलाची बायको म्हटली, का बघा तुमची आई रोज संध्याकाळी मी ऑफिसमधून दमून येते, थकून येते, मला आराम करायचा असतो, तर तुमची आई सारखी खोकलते, मला खूप डिस्टर्ब होतं, मला झोप येत नाही हो. आजपासून तिला राग आला, या घरात मी एकतर राहील नाही तर तुमची आई राहील, मी निघून चालली. त्या पोराला वाटलं, मला संसार करायचा, लेकरं बाळ आहेत, बायकोलाही सांभाळायचं, आईलाही सांभाळायचं, काय करावं. बायको तर डायरेक्ट बोलून गेली, या घरात मी राहील नाही तर तुमची आई राहील. ऐका प्रसंग, तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येईल. मुलगा म्हणला, आई आई चल गं, आई तुला मी काशीला घेऊन जातो, आई तुझं देवदर्शन करायला घेऊन जातो, चल तीर्थ
यात्रा करायला घेऊन जातो. मुलाने आईला घेतलं शहरातनं तिकडं ग्रामीण भागामध्ये एका अरण्यामध्ये जंगलामध्ये गेला, घनदाट जंगलामध्ये आतमध्ये गेला. आईला सांगितलं, आई ह्या जंगलामध्ये एक मोठा दगड होता, त्या दगडावरती त्या शिळेवरती बस, मी आत्ताच आलो. मुलगा जी निघणार की आईला कळालं मला लेकरा इथं सोडून निघून चाललाय कायमचा. अरे ती माई असते हो, तिला सगळं कळतं तुमच्या मनामध्ये काय चाललं ते. ए बाळा चाललास ना माझ्या राजा, लवकर ये बरं का. आई आलो मी, पण आईला कळालं हा खोटं बोलतो, येणार नाही पुन्हा. बघा आई काय असते, आई मरणाच्या दारामध्ये सोडून चाललाय मुलगा, पण आई किती प्रेम करते. ए ए बाळा एक काम कर, जाताने मोठा मोठाले बिबट्यासारखे मोठा मोठाले प्राणी आहे, हिंस प्राणी आहे, तुझ्यावर घात करतील, वाघ सिंहासारखे प्राणी आहे. ह्या जंगलामध्ये अरण्यामध्ये जात असताना या घनदाट जंगलातनं तुला रास्ता समजणार नाही, वाट समजणार नाही. एक काम कर, मी असा झाडाचा पाला टाकून रस्त्यामध्ये टाकलाय, त्या पाल्या पाल्याच्या दिशेने जा, म्हणजे सुखरूप घरी पोहोचतील. याला आई म्हणतात दादा, आई. मरणाच्या दारामध्ये मुलांनी सोडलंय घनदाट जंगलामध्ये, तरी पण आई लेकराची काळजी करते, याला आई म्हणतात आई. म्हणून आपल्या आई बापाच्या जीवनामध्ये सेवा करा, आळंदी पंढरपूरची वारी करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, जीवनामध्ये खूप सारा पैसा कमवा. पण एक गोष्ट सांगतो, पैसा कमवा, इस्टेट कमवा, प्रॉपर्टी कमवा, पण आईवडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा. 40 लाखाची माडी आहे, 20 लाखाची गाडी आहे, आणि 100 एकरची बाग आहे, जमीन आहे. ऐकताना कीर्तन परत रिपीट करतो मी, 40 लाखाची माडी आहे, 20 लाखाची गाडी आहे, आणि 100 एकरची बाग आहे, जमीन आहे, प्लॉटिंगची रोडच्या बाजूला. पण साहेब मंडळी, पुढारे मंडळी, कार्यकर्ते मंडळी, सगळ्यांना माझं सांगणं आहे, जीवनामध्ये निरहंकारी जीवन जगा. बरेच साहेब मंडळे असेत, राजकीय क्षेत्रातले मंडळे असेत, महाराज गोरगरिबाला खूप मदत करतात, पाहिजे ते पुरवतात, निरहंकारी जीवन जगतात. कोणी कसा येऊ महाराज, गरिबाच्या घरी जाणार, श्रीमंताच्या घरी जाणार, निरहंकारी जीवन जगतात. पण बसलेले मंडळी ऐका, अरे 40 लाखाची माडी आहे, आणि 40 लाखाच्या माडीमध्ये 5 लाखाचं बाथरूम आहे. किती लाखाचं? 5 लाखाच्या बाथरूमला सोन्याचे कॉक आहेत, ऐकताय ना तुम्ही, एका बाजूला चांदीचे कॉक आहेत. खूप पैसा दिला परमेश्वराने तुमच्याकडं, गडगंज श्रीमंती दिली, पण बसलेले मंडळी 5 लाखाचं बाथरूम आहे, सोन्याचे चांदीचे कॉक आहेत, पण शेवटची आंघोळ तुमची त्या 5 लाखाच्या बाथरूममध्ये घातल्या जाणार नाही. शेवटची आंघोळ तुमची असे दारामध्ये असे वट्ट्यावर घातल्या जाईल. म्हणून जीवनामध्ये अहंकारी जीवन जगू नका, निरअहंकारी जीवन जगा. भगवंत तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. 20 लाखाची गाडी तुम्हाला फिरायला आहे, पण शेवटी चौघाच्या खांद्यावर जावं लागेल हे मात्र विसरू नका. अरे 100 एकर पाण्याची जमीन आहे, बागायती जमीन आहे, पण शेवटी तुम्हाला 3.5 हाताच्या जागेमध्ये पुरलं जाणार. दादा हा जगाचा इतिहास आहे. म्हणून जीवनामध्ये अहंकार करू नका, गर्व करू नका, घमेंड करू नका. राजा सिकंदर होऊन गेला, तुम्हाला माहीत आहे इतिहास, सिकंदर राजासारख्याला रावणासारख्याला काही घर घेऊन जाता आलं नाही दादा. म्हणून जीवनामध्ये निरअहंकारी जीवन जगा, आपल्या आईवडिलाची जीवनामध्ये सेवा करा, ज्या परमेश्वराने हातपाय दिले त्या परमेश्वराचं भजन करा. आता सर्वांनी एकदा मोठ्या प्रमाणे ज्या संतांनी हा मार्ग दाखिला त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊले झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. अतिशय गोड सुंदर निवेदन या भोईर परिवाराने केलं, सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. गायक वादक मंडळी, गोड साऊंड सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीमवाले दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे दादाजी, खूप छान, मस्त, खूप बढिया, खूप सुंदर निवेदन केलं. जगद्गुरु तुकोबऱ्यासारखे विनेकरी बाबा, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय माऊली आहेत, माऊलींना देखील, महाराजांना देखील, सुखदेव महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळेच मंडळी आता
पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, सगळे सगळे खुर्चीवर बसलेले आप्तेष्ट नातेवाईक मंडळी सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. या भोईर परिवाराला आमंत्रित करून त्या ठिकाणी तुम्ही त्या परिवाराच्या आमंत्राला मान देऊन या ठिकाणी आलात. सर्वांना मनापासून खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद देतो. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुवर्य पूजनीय रखमाजी महाराज नवले बाबा महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. नोनते पुरते अधिक जे सरते करुण घ्यावे तुमचे विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे नो हे संत्यंग भूतयुक्ती नो हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्म जन्मी तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भावीना प्रियते आ